सुपरस्टार अशोक सराफ यांचा कळत नकळत हा गाजलेला सिनेमा तुम्हाला आठवतोय का? या सिनेमातलं नाकावरच्या रागाला औषध काय हे गाणं सुद्धा विशेष गाजलं होतं. लहान मुलांना तर अक्षरशः या गाण्याने भुरळ घातली. शाळेची गॅदरिंग असो किंवा कोणताही कार्यक्रम, मुलं आजही या गाण्यावर आवर्जून परफॉर्म करतात. हे गाणं ज्यांच्यावर चित्रित झालं ते बच्चू आणि छकुली तुम्हाला आठवतात का? या गाण्यामधल्या त्यांच्या निरागस्तेने प्रेक्षकांचं विशेष प्रेम मिळवलं. पण आता हे बालकलाकार कसे दिसतात आणि काय करतात हे तुम्हाला माहितीये का? बच्चू ही भूमिका ओमेया आमरे यांनी साकारली असून छकुली ही भूमिका मृण्मयी चांदोरकर हिने साकारली होती. ओमेया आमरे आज अभिनय क्षेत्रापासून दूर आहे. मुंबईतील आरे पोद्दार कॉलेजमधून त्याने बीकॉमची पदवी मिळवली होती. अमेयचं लग्न झालं असून त्याला दोन मुलंही आहेत. सध्या तो आपल्या कुटुंबासोबत न्यू जर्सीमध्ये स्थायिक आहे. तर छकुली म्हणजेच मृण्मयी चांदोरकर ही प्रसिद्ध लेखक वपू काळे यांची नाते. छकुली आता बरीच मोठी झाली आहे. तिचं लग्न झालं असून तिला एक मुलगी सुद्धा आहे. ती कळत न कळत या सिनेमात शेवटची झळकली होती. सध्या ती सुद्धा सिनेविश्वापासून दूर राहून संसारात व्यस्त आहे. तुम्ही या सिनेमाचे आणि गाण्याचे किती फॅन आहात हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.